नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेजरमेंटच्या लेक्चर सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मागच्या लेक्चरमध्ये आपण मेजरमेंट म्हणजे काय जनरल ब्लॉक डायग्रॅम फॉर मेजरमेंट सिस्टम या अनेक गोष्टी बघितल्या आज आपण टाईप्स ऑफ आप मेजरमेंट बघणार आहोत मित्रांनो मेजरमेंटचे जनरली दोन टाईप असतात त्यातला जो पहिला टाईप आहे तो म्हणजे डायरेक्ट मेजरमेंट ओके डायरेक्ट मेजरमेंट आणि दुसरा जो टाईप आहे मित्रांनो तो म्हणजे इनडायरेक्ट मेजरमेंट ओके इनडायरेक्ट मेजरमेंट दोघांमध्ये काय फरक आहे ते आता आपण समजून घेऊया मित्रांनो डायरेक्ट मेजरमेंटचा अर्थ असा होतो की ज्या ठिकाणी तुम्ही अननोन क्वांटिटी आणि स्टँडर्डला डायरेक्टली एकमेकांसोबत कम्पेअर करतात ला मागच्याही लेक्चरमध्ये सांगितलं मी हे स्टँडर्ड आहे या पेनची मला लेंथ मेजर करायची आहे ही लेंथ पेनची अननोन क्वांटिटी आहे ही स्केल ही स्टँडर्ड क्वांटिटी आहे मी डायरेक्टली या दोघांना एकमेकांसोबत कम्पेअर केलं आणि यावरनं या, या पेनची लेंथ मेजर केली आणि मी ती सांगू शकलो या टाईपच्या मेजरमेंटला म्हणतात डायरेक्ट मेजरमेंट याचा अर्थ अननोन क्वांटिटी ओके अननोन क्वांटिटी आणि आपला जो स्टँडर्ड आहे या दोघांचं डायरेक्ट कंपॅरिजन केलं जातं ओके okay, आपण बऱ्याचदा डायरेक्ट मेजरमेंट करत असतो बऱ्याच वेळा आपण बघतो की आपण अननोन क्वांटिटी आणि स्टँडर्ड दोघांना डायरेक्टली कम्पेअर करतो आणि त्याने मेजरमेंट घेतो त्यालाच आपण डायरेक्ट मेजरमेंट असं म्हणतो आता प्रश्न आहे की इनडायरेक्ट मेजरमेंट म्हणजे काय सोप्या भाषेत मित्रांनो समजून घ्या की इनडायरेक्टचा अर्थ असा होतो की आपल्याला सपोज ही क्वांटिटी मेजर करायची आहे परंतु ही क्वांटिटी आपण डायरेक्टली मेजर करू शकत नाही असं थोडा वेळ समजूया तर आपण काय करतो दुसऱ्याच कोणत्या तरी क्वांटिटींना मेजर करतो आणि ह्या कॉन्टिटींचं काहीतरी मॅथेमॅटिकल कॅल्क्युलेशन करतो ओके मॅथेमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करतो आणि त्यावरनं ह्या मॅथेमॅटिकल कॅल्क्युलेशनवरनं आपण ह्या क्वांटिटीचं व्हॅल्यू सांगू शकतो या टाईपच्या मेजरमेंटला म्हणतात इन डायरेक्ट मेजरमेंट फॉर एक्झाम्पल मित्रांनो जर मला प्रेशर मेजर करायचं आहे पण माझ्याकडे सपोज प्रेशर मेजर करण्यासाठी सध्या काही व्यवस्था नाही आहे परंतु जर माझ्याकडे फोर्स मेजर करण्यासाठी इन्स्ट्रुमेंट आहे तर मी डायरेक्टली फोर्स मेजर करून घेईल माझ्याकडे एरिया मेजर करण्यासाठीची सुविधा आहे तर मी डायरेक्टली एरिया मेजर करून घेईल आणि पण मला मेजर काय करायचं होतं तर प्रेशर मग मी काय करेल एक मॅथेमॅटिकल कॅल्क्युलेशन करून घेईल की प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया ओके प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपोणे म्हणजे मी काय केलं फोर्सची व्हॅल्यू मेजर केली एरियाची व्हॅल्यू मेजर केली दोघांचा रेशो घेतला आणि त्या रेशोवरनं कसली व्हॅल्यू सांगितली प्रेशरची मी ऍक्च्युअल प्रेशर मेजर केला का तर नाही मी वेगळ्याच क्वांटिटी मेजर केल्या काहीतरी मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स केली आणि त्यावरनं ही व्हॅल्यू मी मेजर केलेली आहे याच टाईपला म्हणतात इन डायरेक्ट मेजरमेंट आता मित्रांनो आपण कोणतंही मेजरमेंट घेत असू तर मेजरमेंट करताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कुठलं तरी इन्स्ट्रुमेंट आपल्याकडे पाहिजे लास्ट लेक्चरलाच मी सांगितलं की मेजरमेंटसाठी दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात पहिलं म्हणजे इन्स्ट्रुमेंट पाहिजे आणि दुसरं म्हणजे एखादं स्टँडर्ड पाहिजे ओके तर आता इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय ते आता आपण समजून घेणार आहोत मित्रांनो इन्स्ट्रुमेंटचा अर्थ असा होतो द डिव्हाइस विच इज यूज फॉर द मेजरमेंट जो डिव्हाइस आपण मेजरमेंट करण्यासाठी यूज करतो त्या डिव्हाइसला आपण इन्स्ट्रुमेंट असं म्हणतो परंतु टेक्निकली त्याची डेफिनेशन अजून अशी केली जाते की एखादा डिव्हाइस एनी डिव्हाइस विच सेन्स द फिजिकल पॅरामीटर ओके इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय एखादा डिवाइस जो एखादं फिजिकल पॅरामीटरला सेन्स करतो फॉर एक्झाम्पल मला जर टेम्परेचर मेजर करायचं असेल एखाद्या ग्लासमध्ये पाणी आहे आणि त्याचं टेम्परेचर मेजर करायचं असेल तर मी थर्मामीटरला त्या पाण्यामध्ये बुडवणार आहे ओके okay, आणि त्यावेळेस काय करेल तो थर्मोमीटर काय करेल त्या पाण्याच्या हीटला सेन्स करेल ओके फॉर एक्झाम्पल म्हणजेच काय तो जो हीट आहे पाण्याची ती एक फिजिकल पॅरामीटर आहे मेकॅनिकल पॅरामीटर आहे हिट किंवा टेम्परेचर आणि ते इन्स्ट्रुमेंट ती हीट किंवा ते टेम्परेचरला तो काय करतोय सेन्स करतोय म्हणजे असा एखादा डिव्हाइस विच सेन्स द फिजिकल पॅरामीटर आणि पुढे काय करतो मग तो अँड ट्रान्सलेट इट आणि तो इन्स्ट्रुमेंट काय करतो त्याने जे काही सेन्स केलेला आहे त्या गोष्टीला तो ट्रान्सलेट करतो पण कशामध्ये ट्रान्सलेट करतो ट्रान्सलेट इन टू ए फॉर्मॅट ते इन्स्ट्रुमेंट अशा एका फॉर्मॅटमध्ये त्या सेन्स केलेल्या पॅरामीटरला ट्रान्सलेट करतं की असा फॉर्मॅट जो फॉर्मॅट एका ऑपरेटरला अंडरस्टूड होईल हे लक्षात घ्या म्हणजे काय एखा मत सपोज मी आहे मी जर पाण्याचं टेम्परेचर मेजर करतोय तर मला समजेल विच कॅन बी अंडरस्टूड बाय द ऑपरेटर ऑर ऑब्झर्वर जो ऑब्झर्व्ह करतोय किंवा ऑपरेट करतोय त्या इन्स्ट्रुमेंटला त्याला समजेल अशा भाषेमध्ये तो इन्स्ट्रुमेंट तुम्हाला टेम्परेचर काय करत असतो सांगत असतो यालाच म्हणतात इन्स्ट्रुमेंट आता तुम्ही म्हणाल की सर आपल्याला कोणती भाषा समजते तर मित्रांनो लक्ष द्या की सपोज ते जर डिजिटल इन्स्ट्रुमेंट असेल तर त्यावरती डायरेक्टली येईल की सपोज त्या वॉटरचं टेम्परेचर सेवन्टी डिग्री आहे असं मग सेवन झिरो हे डिजिट्स आहे आणि ते मला समजतात म्हणजे मा ही माझी भाषा झाली विच कॅन बी अंडरस्टूड बाय दी ऑपरेटर जर ते डिजिटल असेल तर जर ते डिजिटल नसेल तर जर त्यामध्ये मर्क्युरी असेल तर, तर, तर काय होतं टेम्परेचर वाढल्यामुळे त्या थर्मोमीटरमधला मर्क्युरी हा असा राईज होतो आणि राईज होते एखादी गोष्ट ही आपल्या डोळ्यांना दिसते म्हणजे आपण ती समजून घेऊ शकतो म्हणजे त्याने काय केलं थर्मोमीटरने फॉर एक्झाम्पल आपण थर्मोमीटरचं जर घेतलं तर त्याने, त्याने त्या टेम्परेचरला म्हणजे त्या फिजिकल पॅरामीटरला काय केलं ट्रान्सलेट केलं आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये डिजिटल असेल तर ते नंबर्समध्ये ट्रान्सलेट करेल आणि जर ते इन्स्ट्रुमेंट डिजिटल नसेल तर जसं इथे थर्मामीटरमध्ये मर्क्युरीची राई राईज होते मर्क्युरीची लेवल वाढते ही आपल्याला समजणारी भाषा आहे हे समजून घ्या आता मित्रांनो एखादं इन्स्ट्रुमेंट कसं असावं क्वालिटीज ऑफ इन्स्ट्रुमेंट काय काय असतात हे आता आपण बघणार आहोत हे फार इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही जर थोडं कॉमन सेन्सचा वापर केला तर तुम्हाला लगेच सांगता येईल की इन्स्ट्रुमेंट कसं असलं पाहिजे त्याच्या क्वालिटीज कुठल्या असल्या पाहिजे सर्वात पहिली गोष्ट व्हेरी गुड ती म्हणजे तुम्ही ऑलरेडी शिकलाय की प्रत्येक इन्स्ट्रुमेंट हे ॲक्युरेट असलं पाहिजे अॅक्युरेसी फार इम्पॉर्टंट आहे इन्स्ट्रुमेंट हे सेन्सिटिव्ह असलं पाहिजे त्याने पटकन तो पॅरामीटर सेन्स केला पाहिजे जो त्याला मेजर करायचा असतो हे लक्षात घ्या एखादा इन्स्ट्रुमेंट सेफ फॉर ऑपरेशन असलं पाहिजे त्याचं वरती काम करताना ते सेफ असलं पाहिजे हे इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर ते लो कॉस्ट असलं पाहिजे ओके कमी खर्चामध्ये ते इन्स्ट्रुमेंट असलं पाहिजे त्यानंतर महत्त्वाचं आहे ते म्हणजे सफिशियंट स्ट्रेंथ असली पाहिजे इन्स्ट्रुमेंटला फारच डेलिकेट नको जेणेकरून आपल्याला मेजरमेंटला प्रॉब्लेम येत नाही त्यानंतर इन्स्ट्रुमेंटचा शक्यतो लो मेंटेनन्स पाहिजे ओके कमीत कमी मुव्हिंग पार्ट पाहिजे लो मेंटेनन्स पाहिजे इन्स्ट्रुमेंटची लॉंग लाईफ पाहिजे भरपूर वर्ष अनेक दिवस ते चाललं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो ते म्हणजे इन्स्ट्रुमेंट हे रिलायबल पाहिजे रिलायबलचा अर्थ असा होतो की ते इन्स्ट्रुमेंट विश्वसनीय हो पाहिजे त्याने जे रिडिंग दिलेलं आहे त्या रिडिंगवरती आपला विश्वास पाहिजे आपला विश्वास पाहिजे याचा अर्थ असा होतो की आपण त्या रिडिंगवरती शंभर टक्के विश्वास ठेवू शकतो याच पद्धतीने इन्स्ट्रुमेंटने रिडिंग द्यायला हवं या आहेत क्वालिटीज ऑफ इन्स्ट्रुमेंट आता आपण बघणार आहोत मित्रांनो क्लासिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट इन्स्ट्रुमेंटचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं बऱ्याचदा हा प्रश्न आलेला आहे की वेगवेगळ्या पद्धतीने आपण इन्स्ट्रुमेंटचं क्लासिफिकेशन करू शकतो इन्स्ट्रुमेंटचं क्लासिफिकेशन लिहिताना मित्रांनो एक महत्वाचं मेन पॉईंट लिहायचं आहे की ज्या बेसिसवरती इन्स्ट्रुमेंटला क्लासिफाय केलं जातं फॉर एक्झाम्पल पहिला पॉइंट आहे मेथड ऑफ कॉन्टॅक्ट मित्रांनो मेथड ऑफ कॉन्टॅक्टनुसार इन्स्ट्रुमेंटचे दोन टाईप असतात त्यातला पहिला टाईप आहे तो म्हणजे कॉन्टॅक्ट टाईप आणि दुसरा जो आहे तो म्हणजे नॉन कॉन्टॅक्ट टाईप ओके आता याच्या नावातच आहे मित्रांनो की ज्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट आणि ज्या डिव्हाइसचं किंवा ज्या ठिकाणचं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे त्या दोघांमध्ये जर फिजिकल कॉन्टॅक्ट असेल तर त्याला आपण कॉन्टॅक्ट टाईप इन्स्ट्रुमेंट म्हणतो जसं की थर्मामीटर थर्मामीटर ऍक्च्युली आपल्याला त्या पाण्यात बुडवावं लागेल जर पाण्याचं टेम्परेचर मेजर करायचं असेल तर हे झालं कॉन्टॅक्ट टाईप इन्स्ट्रुमेंट आता नॉन कॉन्टॅक्ट टाईप म्हणजे ज्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट आणि तो पॅरामीटर यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट नसतो जसं की कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस आपल्याला टेम्परेचर मेजर करायचं होतं बॉडीचं त्यावेळेस इन्फ्रारेड गनचा वापर केला गेला ती गण ह्युमन बॉडीला टच न करता सुद्धा टेम्परेचर मेजर करायची म्हणजे त्या टाईपचा इन्स्ट्रुमेंटला म्हणतात नॉन कॉन्टॅक्ट टाईप इन्स्ट्रुमेंट ओके त्यानंतर आहे मित्रांनो अकॉर्डिंग टू मोड ऑफ ऑपरेशन ओके मोड ऑफ ऑपरेशननुसार त्याचे दोन टाईप आहेत पहिला म्हणजे मॅन्युअल ऑपरेटेड आणि दुसरा आहे तो म्हणजे ऑटोमॅटिक ऑपरेटेड काही इन्स्ट्रुमेंट मित्रांनो मॅन्युअली ऑपरेट करावे लागतात काही इन्स्ट्रुमेंट हे ऑटोमॅटिक ऑपरेट होत असतात हे लक्षात घ्या त्यानंतर पुढचा जो आहे तो म्हणजे सोर्स ऑफ एनर्जी सोर्स ऑफ एनर्जीनुसार इन्स्ट्रुमेंटची पुन्हा दोन टाईप आहे त्यातला पहिला जो आहे सेल्फ ऑपरेटेड इन्स्ट्रुमेंट सेल्फ ऑपरेटेड आणि दुसरा आहे तो म्हणजे पॉवर ऑपरेटेड ओके ज्या इन्स्ट्रुमेंटला पॉवरची गरज पडते त्या इन्स्ट्रुमेंटला म्हणतात पॉवर ऑपरेटेड ज्यांना गरज पडत नाही त्यांना म्हणतात सेल्फ ऑपरेटेड मशीन जसं की डायल इंडिकेटर डायल इंडिकेटर हे सेल्फ ऑपरेटेड आहे त्याला पॉवरची गरज नसते तर काही इन्स्ट्रुमेंटला पॉवर पॉवरची गरज असते ऑपरेट होण्यासाठी त्याला आपण पॉवर ऑपरेटेड असं म्हणत असतो ओके त्यानंतर मित्रांनो पुढे आहे ते म्हणजे अरेंजमेंट ऑफ फिजिकल पार्क फिजिकल पार्टच्या नुसार त्याला दोन टाईप आहेत त्याचे त्यातला पहिला जो टाईप आहे तो म्हणजे सेल्फ कंटेन इन्स्ट्रुमेंट सेल्फ कंटेन आणि दुसरा आहे रिमोट इन्स्ट्रुमेंट मित्रांनो सेल्फ कंटेंटचा अर्थ असा होतो की एखाद्या इन्स्ट्रुमेंटचे सगळे पार्ट ते एकाच ठिकाणी त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये असतील तर याला म्हणतात सेल्फ कंटेन आणि इन्स्ट्रुमेंटचे काही पार्ट हे एका ठिकाणी आणि उरलेले पार्ट दुसऱ्या ठिकाणी असतात आणि रिमोटद्वारे यांना ऑपरेट केलं जातं तर ह्या पद्धतीच्या इन्स्ट्रुमेंटला रिमोट ऑपरेटेड इन्स्ट्रुमेंट असं म्हणतात त्यानंतर मित्रांनो आउटपुट डिस्प्ले आउटपुट डिस्प्लेनुसारही इन्स्ट्रुमेंटचे पुन्हा दोन टाईप असतात त्यातला जो पहिला टाईप आहे तो म्हणजे नल टाईप आणि दुसरा जो मित्रांनो टाईप आहे तो म्हणजे डिफ्लेक्शन टाईप आता इथे मित्रांनो थोडंसं समजून घ्या नळ टाईपचा अर्थ काय होतो ओके सपोज या ठिकाणी मित्रांनो लक्षात द्या हा एक इंडिकेटर आहे या ठिकाणी झिरो पॉईंटर आहे ओके झिरो आहे आणि इतरही या ठिकाणी वेगवेगळे डिजिट्स असतील त्या इन्स्ट्रुमेंटवरती आता नळ टाईपचा अर्थ काय होतो की इन्स्ट्रुमेंटचा जो पॉइंटर आहे हा झिरो पोझिशन पासून अगोदर बाहेर असतो आणि ज्यावेळेस इन्स्ट्रुमेंट तुम्ही वापरायला सुरुवात करता हा पॉइंटर हळूहळू मू होतो आणि तो या झिरो पोझिशनला बरोबर येतो ज्यावेळेस तो झिरो पोझिशनला आला पॉइंटर तर त्यावेळेस आपलं मेजरमेंट कम्प्लीट झालं असं आपण समजतो ओके त्याला म्हणतात नल टाईप इंस्ट्रूमेंट आणि डिफ्लेक्शन टाईप इंस्ट्रूमेंट म्हणजे काय तर डिफ्लेक्शनचा अर्थ असा होतो की त्याचा जो पॉइंटर आहे मित्रांनो हा जो पॉइंटर आहे हा अगोदरच झिरो पोझिशनला असतो आणि जेव्हा इन्स्ट्रुमेंटवरती मेजरमेंट घ्यायचं असेल त्यावेळेस हा पॉइंटर झिरोपासून बाहेर डिफ्लेक्ट होतो फॉर एक्झाम्पल आपण ज्यावेळेस आपलं स्वतःचं वजन करतो त्या वेईंग मशीनवरती त्याचा पॉइंटर अगोदर झिरोवर असतो आपण उभं राहिल्यानंतर तो झिरोपासून बाहेर जातो म्हणून त्याला म्हणतात डिफ्लेक्शन टाईप इन्स्ट्रुमेंट ओके आणि नल टाईपचा अर्थ मी सांगितला की अगोदर पॉइंटर बाहेर असतो आणि तो झिरो कडे जात असतो झिरोवरती गेल्यावरती इन्स्ट्रुमेंटचं रिडिंग कम्प्लीट होतं आणि इथू इथे झिरो पासून बाहेर गेल्यावर रिडिंग कम्प्लीट होतं आणि शेवटचा टाईप आहे मित्रांनो आउटपुट सिग्नल आउटपुट सिग्नल नुसार दोन टाईप आहे त्याचे पहिला आहे अॅनलॉग सिग्नल ओके आणि दुसरा आहे तो म्हणजे डिजिटल सिग्नल डिजिटल इन्स्ट्रुमेंट आणि ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट तुम्ही बर्डन प्रेशर गेज किंवा वेगवेगळे प्रेशर गेज आपण बघितले असतील ते अॅनालॉग इन्स्ट इन्स्ट्रुमेंट आहे किंवा डायल इंडिकेटर वगैरे जे ॲनालॉग आहे आणि इतर सारे इन्स्ट्रुमेंट जे तुम्हाला डिजिटल रिडिंग देतात त्यांना आपण डिजिटल इन्स्ट्रुमेंट असं म्हणतो मित्रांनो या पद्धतीने जसे की डिजिटल वॉच आणि ॲनालॉग वॉच दोन्ही वॉच तुम्ही बघितलेले आहे ज्या घड्याळामध्ये असे पॉइंटर असतात वेगवेगळे त्यांना आपण ॲनालॉग म्हणतो ॲनालॉग वॉच आणि जे डायरेक्टली तुम्हाला डिजिट्स दाखवतं जे वॉच त्याला आपण डिजिटल वॉच असं म्हणतो हे दोन्ही टाईप आहेत ॲनालॉग आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंटसाठी ओके मित्रांनो या प्रकारे आपण क्लासिफिकेशन ऑफ आप इन्स्ट्रुमेंट हा टॉपिक इथे पूर्ण केलेला आहे पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा टॉपिक बघूया तोपर्यंत यू, धन्यवाद